नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण इथे खरीप हंगामानिमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग व RCF राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर या दोन्ही संस्थांच्या मिळून संयुक्त विद्यमाने बाजरी लागवडीसाठी आपणास बाजरीचे 83.03 हे बियाणं मिळालेले आहे. तसेच त्याच्याबरोबर बायोला म्हणून जैविक जे जीवाणू खत आहे ते देण्यात आलेलं आहे. जीवाणू खतामध्ये नत्र विरघळणारे नत्र, उरद व पालाश हे तिन्हीचे बॅक्टेरिया उपलब्ध आहेत, ज्यामुळे पिका जमिनीत असलेले नत्र व स्फुरद व पालाश ह्या घटकांचं पिकांना उपलब्धता करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपला जे बियाणं दिलेलं आहे 1.5 किलो ते आपण उघडून ठेवायचे आहे. त्यात 25 मिली बायोला आणि पाणी 25 मिली मिसळून आत न लावता त्या पिशवीवर टाकून आपण काठीनं वगैरे ढवळून चांगल्या रीतीने मिसळायचं आहे. तसेच ते तसेच सावलीला 2 तास ठेवायचं आहे व त्याच दिवशी आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने बैलाने किंवा ट्रॅक्टरने त्याची कापणी करायची आहे. व असे झाल्यावर बाजरीचे पिकांना पोषक द्रव्य मिळून त्याचे उत्पन्न वाढण्यास मदत येणार आहे, उत्पन्न क्षमता वाढणार आहे. यासाठी आम्हाला बायोला खत RCF कंपनीने दिलेले आहे. तसेच त्याच्या पद्धतीची सर्व उपयुक्त माहिती त्याचे जे सहाय्यक कृषी तज्ज्ञ आलेले आहेत त्यांनी दिलेले आहे. तसेच RCF ची इतर खतांची सुद्धा त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे बाजरीला पेरणीसाठी देण्यासाठी. तसेच ही बाजरीचं जे बियाणं आहे महामंडळाचं महाबीज हे आम्ही पूर्वी पण वापरलेलं आहे, त्याचा चांगला गुण मिळालेला आहे. पारंपरिक बियाणं आहे, जवळजवळ माझ्यामध्ये 20 वर्ष झालं. 83.03 बाजरी आम्ही इथं दिगंची भागात नाही, सर्वच ह्या दुष्काळी भागात चांगल्या पद्धतीने केली जाते. तसेच बायोला खत पण आता नूतन आम्ही वापरायला चालू केलेलं आहे. पूर्वी फार पूर्वी एकदा वापरलेलं खरं, आता त्याची शास्त्रोक्त माहिती पद्धतीने देण्यात आल्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीने वापरू. तसेच ते शेणखताबरोबर मिसळून सुद्धा पाण्याबरोबर त्याच्या आधी खुरपणीनंतर आपण दिलं तरी बायोला इतर खता शेणखताबरोबर मिसळून दिलेलं चांगलं आहे. व रासायनिक खताचा वापर करून जमिनीतल्या जे जीवाणूंचा ऱ्हास झालेला आहे ते जीवाणूंचा ऱ्हास थांबण्यासाठी ही जीवाणू म्हणजे एक विरजणच प्रकार आहे ते आपण जमिनीत आत्ता घातले. तसेच त्यांचं ह्या पावसाळी हवामानात चांगल्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन होणार आहे व त्याचा उपयुक्त पिकांना मिळणार आहे व आपल्या सर्वांचं उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. बाजरी हे पीक आपल्या दुष्काळी भागाला पूर्वीपासूनचं वरदान आहे, त्याच्याबद्दल जास्त शेतकऱ्यांना सांगायची गरज नाही. पिढ्यानपिढ्या आपण बाजरी उत्कृष्ट पद्धतीने करत आलेलो आहे, उलटा अपृष्ट आहे. एक यात खराब बियाणे 1.5 किलो बाजरी आपण इथं घेतलेली आहे. या 1.5 किलो बाजरीत आपण 25 मिली बायोला आपण त्यात टाकत आहोत. अशा पद्धतीने ते बायोला टाकण्यात येत आहे. थोडंफार 5 मिली कमी जादा झालं तरी चालतंय, ही विरजणच समजलं जातंय. आपण आणि ह्या पद्धतीनं आपण ती चांगल्या पद्धतीनं हलवायचं. असं तुम्ही हलवलं तरी चालतंय.